आजच्या व्हिडिओमध्ये आपण रोजच्या जेवणासाठी पटकन बनवता येतील अशा भाज्या आणि पदार्थ बघणार आहोत. हे इतके सोपे आहेत की ते कोणालाही बनवता येतील. तर जास्त वेळ न घालवता लगेचच रेसिपीज बघूया. साधं जेवण भाग एक. घरी छोट्या कुंडीत उगवलेले मेथीचे मायक्रोग्रीन्स बारीक चिरून घ्यायचे. तव्यावर तेल घालायचं, एक चमचा जिरे घालायचे, एक चमचा हिंग घालायचं, एक चमचा हळद घालायची, एक चमचा हिरवी मिरची लसूणची पेस्ट घालून फ्राय करून घ्यायचं. याच्यावर बारीक चिरलेले मेथीचे मायक्रोग्रीन्स आणि मीठ घालून एक मिनिट तव्यावर फ्राय करून घ्यायचं. तुमची मस्त मेथीची झटपट भाजी तयार आहे. गरम गरम पोळीबरोबर ही भाजी फार मस्त लागते. जरूर करून बघा आणि करायला तर किती सोपी आहे. आणि आज मी याच्याबरोबर माझ्या माहेरून आलेली काकडी घेणार आहे आणि दोन काकडीच्या फोडी घेणार आहे. मस्त सिंपल साधंसं जेवण तयार आहे. जरूर करून बघा. जेव्हा भरपूर जेवण बनवायला वेळ नसतो त्यावेळी ह्या सोप्या भाज्या जरूर करा. आणि अशा छान सोप्या आणि पौष्टिक रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. साधं जेवण भाग दोन. एक गड्डी फ्लॉवर स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि बोट चेपा उकडून घ्यायचा आहे. कढईमध्ये तेल घालायचं आहे. तेल तापलं की त्याच्यामध्ये मोहरी घालायची आहे, जिरे घालायचे, हिंग घालायचं आहे, हळद घालायची आहे आणि उकडलेला फ्लॉवर घालून एक मिनिटं परतून घ्यायचं आहे. परतून झालं की ह्याच्यामध्ये दोन चमचे गरम मसाला किंवा कांदा लसूण मसाला, दोन चमचे तिखट, कढीपत्ता, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मीठ घालायचं आहे आणि परत एकदा परतून घ्यायचं आहे. लगेच 2 मिनिटात आपली फ्लॉवरची भाजी तयार होते. ही भाजी डब्यामध्ये द्यायला अतिशय उत्तम पर्याय आहे. ही आपल्याला फार शिजवायची नाही आहे. त्याच्यामध्ये एक क्रंच राहायला पाहिजे म्हणजे ती छान लागते. जरूर करून बघा आणि अशा छान सोप्या रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. साधं जेवण भाग 3. माझ्या टेरेसवरचा ताजा पालक आणि हिरवी मिरची वापरून बनवलेली रेसिपी. एक वाटी तांदुळात साजूक तूप, मीठ व पुरेसं पाणी घालून मोकळा मोकळा भात शिजवून घ्या. गरम पाण्यात पालक ब्लांच करा. हा पालक व हिरवी मिरचीची पेस्ट बनवून ठेवा. कढईमध्ये तेल घाला. जिरे, बारीक चिरलेला कांदा, मिरे, किसलेलं आलं, तमालपत्र, लसूण, लाल मिरची घालून परता. कॉर्न घाला. पालक आणि हिरवी मिरचीची पेस्ट घाला. अगदी 1/2 चमचा हिंग आणि हळद घाला आणि मोकळा शिजवलेला भात घालून छान परतून घ्या. तुमचा कॉर्न स्पिनॅच पालक तयार आहे. बाउलमध्ये दही घाला, जिरे पूड, हिरवी मिरचीचे तुकडे, कोथिंबीर, मीठ घालून परतून घ्या आणि याच्यामध्ये पाणी काढून किसलेली काकडी घाला. हे पाणी फेकून न देता पिऊन टाकायचं. आता ही कोशिंबीर ढवळून घ्या. तुमची साधी पण पौष्टिक डिश तयार आहे. एन्जॉय करा. अशा छान रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. साधं जेवण भाग 4. 1/1 चमचा डाळ, दाणे आणि चिंच 1 तास भिजवायचे. बागेतला मस्त आळू तोडायचा, बारीक चिरून घ्यायचा. मी आज देठी पण ह्याच्यात घातली आहे. डाळ, दाणे आणि आळू पाणी घालून कुकरला एक शिट्टी करून घ्यायची, शिजवून घ्यायचं. आता यातलं पाणी थोडंसं बाजूला काढून ठेवायचं, नंतर वापरायचं. आता याच्यामध्ये डाळीचं पीठ घालून भाजी छान घोटून घ्यायची. यात उकडलेले डाळदाणे, हिंग, हळद आणि 1 ग्लास पाणी घालून जाड बुडाच्या कढईमध्ये उकळायला ठेवायचं. त्यात चवीनुसार मीठ घालायचं. उकळल्यावर चिंचेचा कोळ आणि गूळ घालायचा आणि ह्याच्यावर मोहरी, जिरे, हिंग, हळद, लसूण, कढीपत्ता, लाल मिरची आणि लाल तिखटाची मस्त चरचरीत फोडणी द्यायची. आणि ही भाजी ताजा भात, त्याच्यावर साजूक तूप, खमंग काकडी, ताजं कैरीचं लोणच्याबरोबर एन्जॉय करायची. आणि अशा छान छान रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करून टाकायचं. थँक्यू. साधं जेवण भाग 5. रोजच्या जेवणासाठी सोपे सोपे तरीही पौष्टिक पदार्थ. आज आपण मसूरची डाळ तडका बघूया. ही डाळ फारशी वापरली जात नाही, पण ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात आयर्न, कॅल्शियम आणि प्रोटीन्स असतात. 1 वाटी मसूरची डाळ स्वच्छ धुवून घ्या. त्याच्यामध्ये 2 वाट्या पाणी घाला. टोमॅटो, मीठ, हिंग, हळद, तूप घालून मिक्स करून 1/2 तास भिजवून ठेवा. कुकरमध्ये डाळ भात लावून 3 शिट्ट्या करून घ्या. कढईत तेल घाला. तेल तापलं की मोहरी, जिरे, हिंग, कुटलेला लसूण, हिरवी मिरची, लाल मिरची, अद्रक, कढीपत्ता, कसुरी मेथी आणि लाल तिखट घालून त्याच्यामध्ये आपण घोटून ठेवलेली
मसूरची डाळ घाला आणि व्यवस्थित मिक्स करून छान उकळून घ्या आणि ह्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि परत 2 ते 3 मिनटं उकळून घ्या. तुमची छान मसुराची डाळ तडका तयार आहे. याची डिटेल रेसिपी माझ्या चॅनलवर आहे. रेसिपीची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, जरूर चेक करा. थँक्यू. साधं जेवण भाग 6. 1 वाटी हरभऱ्याची डाळ धुवून भिजवून ठेवायची. आज माझ्या बागेत एक मोठा दोडका आला आहे, त्या दोडक्याची भाजी आणि सालाची चटणी आपण करणार आहोत. कढईमध्ये तेल घालायचं, मोहरी, जिरे, हिरवी मिरची, लाल मिरची, लसूण, हिंग, हळद, कोथिंबीर, कढीपत्ता, लाल तिखट घालायचं आणि याच्यामध्ये चिरलेल्या दोडक्याच्या फोडी आणि भिजवलेली डाळ घालायची आणि हे छान ढवळून घ्यायचं. हवं असल्यास थोडंसं पाणी घालायचं, चवीनुसार मीठ घालायचं आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून याला एक शिट्टी करून घ्यायची आणि एका तव्यावर तेल, जिरे, चिरलेल्या दोडक्याच्या साली, मीठ, हळद, तिखट, हिरवी मिरची, लसूण असं सगळं घालून छान कुरकुरीत परतून घ्यायचं. आपली सालाची चटणी पण तयार आहे. जरूर करून बघा आणि अशा छान सोप्या रोज करायच्या रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आज मी इथे गुळ आंबा पण घेतला आहे ताज्या कैरीचा. थँक्यू. साधं जेवण भाग 7. आज मी सूर्यचूलमध्ये भात छान शिजवून घेतला आहे. तर 3 वाट्या शिजलेला मोकळा मोकळा भात एका मोठ्या भांड्यात घालायचा. त्याच्यात किसलेला गाजर, किसलेली काकडी, हिरवी मिरचीचे तुकडे, डाळिंबाचे दाणे, किसलेलं आलं, बारीक चिरलेली कोथिंबीर, दही, मीठ आणि साखर घालून हे छान मिक्स करून ठेवायचं आहे. कढल्यामध्ये तेल, मोहरी, जिरे, हिंग, मुगाची डाळ, हरभऱ्याची डाळ, कढीपत्ता, तीळ आणि लसूण घालून ही छान खरपूस फोडणी भातावर घालून छान मस्त भात मिक्स करून घ्यायचा आणि मिक्स कडधान्यामध्ये कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, मिरपूड, तिखट मीठ घालून हे पण सोबत घ्यायचं आहे आणि अशाच छान सोप्या रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं. थँक्यू.